स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने आजपासून आमदारांच्या घरासमोर आंदोलन सुरू केले. मराठा आरक्षणावर आमदारांनी काय केले असा सवाल या आंदोलनातून संभाजी ब्रिगेडने विचारलाय. आज नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे यांच्या घरासमोर आंदोलनाचा सुरुवात करण्यात आली. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जोरदार नारेबाजी केली. स्वतः आमदार हंबर्डे हे देखील आंदोलनात सहभागी झाले होते. मार्गावर आम्ही आज त्या ठिकाणी प्राथमिक जागर आंदोलन केलं आहे. हे जागर आंदोलन सर्व लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आहे. उद्याचं जागर आंदोलन माधवपुर जळगावमध्ये 9 तारखेला आमचा समाप्त आहे जागर आंदोलनाचा. अशोक चव्हाण यांच्या घरापासून जर हे सरकारमध्ये बसलेले दोन्ही सरकारमध्ये बसलेले लोकप्रतिनिधी खासदार व आमदार हे जर जागर करून जर जागी होत नसतील तर येणाऱ्या काळात यांच्या टाळक्यात वाजून जागा करायचं काम सगळ्यांनी संबंधित ब्रिगेड महाराष्ट्रात करणार. त्यांच्या संघी जिल्हा परिषद जिल्हा कार्यकर्ते सर्व संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आज जागरण आंदोलन आज माझ्या घरासमोर आणलं आहे. खरोखर त्याचे अन्याय झालेलं आहे. गेल्या वर्षी 2 वर्षाखाली तत्कालीन सरकारनं ते आरक्षण जाहीर केलं. त्याच्यावर गेल्या 1 वर्षाखाली मुलांना काही त्याच्या सुविधा आरक्षणाचा लाभ झाला आणि अचानक कोर्टानं या आरक्षणाला स्थगिती दिली. त्यामुळं यावर्षी काही वडिलांची बालकांचे मुलं इंजिनिअरिंग कॉलेज असो मेडिकल कॉलेज असो करोनामुळं परीक्षा लांब झाल्या आणि ती वंचित झाली. हे फार मोठा अन्याय झालेला आहे. आणि अगोदर नाही का ज्या सकळ मराठा हे आंदोलन निघालतं एक मराठा लाख मराठा हे एक आंदोलन त्याच्यामध्ये सर्व पक्षाचे कार्यकर्ते सर्व पक्षाचे मराठी समाजाचे होते मराठी समाजाचे सगळे नेते होते इतर समाजाचे सुद्धा नाही का आमदार कार्यकर्ते होते आणि त्यांना नाही का त्या आरक्षणाच्या विरोधात मोर्चा काढला होता. एक दिवस मोर्चा काढला होता आणि त्यांच्या सगळ्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागतो म्हणजे फार मोठा चुकीचा निर्णय असं मला निर्णय मान्य करावा लागेल पण हे मोठा अन्यायकारक निर्णय झालेला आहे. बरेच सुप्रीम कोर्टाचे केसेस आज याच्यामध्ये चालू आहेत प्रकरण चालू आहेत त्याला स्थिती मिळाली नाही आणि मराठी आरक्षणाला स्थिती भेटली म्हणजे खरोखर इथे अन्याय झाला आहे. पाठवतो सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला आम्ही विरोध करणार नाही पण त्याच्यामध्ये काहीतरी सगळ्या आज मी मराठी समाजाचा मराठी समाजाचा मराठीवर अन्याय झाला याकरता माझ्यापरीनं माझ्या विधानभवनातील मी सगळे मराठी आमदार जे मी मराठी विचाराचे जे अन्याय व्हायला त्याचे सगळे आमदार धरून एक प्रतिनिधी मागणी विधानसभेत करणार आहे आणि 100% या आरक्षण भेटाव करण्याकरता मी 100% त्यांच्या पाठीशी उभा आहे.